हेडलाइन से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी आपकी रंग हमारे। शिवकालीन वाघनख साताऱ्यामध्ये दाखल, 19 जुलैला राज्य सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 6,000, डिप्लोमा धारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता मिळणार। महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा चमत्कार। लोकांनी जागा दाखवली की बहीण भाऊ आठवतात, शरद पवार यांची टीका। डिप्लोमा पदवीधर आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना, मग 10वी पास झालेल्यांना काय करायचं? तरुण पोरांना मंत्रालयामध्ये काम करण्याची संधी द्या, आव्हाडांची मागणी। कुटुंबात सर्वांना जागा, पण अजित पवारांना पक्षात परत घेण्याबाबत सर्वांना विचारूनच निर्णय घेणार। माघारी परतणाऱ्यांवर शरद पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये धक्का। अजित गवाडे, राहुल भोसले, पंकज भालेकर यांच्यासह माजी नगरसेवकांचा पवार गटामध्ये प्रवेश। नगरसेवकांनी साथ सोडताच अजित पवार ऍक्शन मोडवर, उद्या पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांची बैठक घेणार। भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबतची युती मान्य नाही। राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका, भाजप कार्यकर्त्यांची भावना। संघाशी संबंधित साप्ताहिक विवेकमध्ये भाजपवर विशेष लेख। सर्व भ्रष्ट लोकांना सोबत घेतल्यामुळे भाजप संघ बदनाम, साप्ताहिक विवेकमधील लेखावरून राऊतांची टीका। दहशतवादी यासीन भटकळ विशाळगडावर राहिला होता याची नोंद आहे, खासदार संभाजीराजे यांचं वक्तव्य। यासीन भटकळ विशाळगडावर कधीपासून आणि कुणाकडे राहायचा याची सखोल चौकशी करणार, हसन मुश्रीफ यांचं आश्वासन। जरांगे हाकेंसोबत काय चर्चा झाली राज्यकर्त्यांनी आधी सांगावी, मग काय मार्ग काढता येईल ते बघू, आरक्षणावरून शरद पवार यांचं आवाहन। महाराष्ट्रामध्ये पसरत चाललेलं जातीपातीचं विष समूळ नष्ट करू। आषाढीच्या निमित्तानं राज ठाकरेंचं विठुरायाच्या चरणी साकडं, तर मुठभरांच्या नादी लागून महाराष्ट्र विस्कटत चालला आहे, राज ठाकरे यांची टीका। राज ठाकरे 2-4 महिन्यातून एकदा जागे होतात आणि टिप्पणी करतात, राज ठाकरेंच्या ट्विट नंतर शरद पवारांचं वक्तव्य। विधानसभेसाठी भाजपची 2 दिवसात भूमिका स्पष्ट होणार। उद्या आणि परवा मुंबईमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार। 19 जुलैला मुंबईमध्ये काँग्रेसच्या 2 महत्वाच्या बैठका। विधान परिषदेमधील फुटीर आमदारांवर 19 जुलैला कारवाई होण्याची शक्यता। सुजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन। बळीराजाला कष्ट करायला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, जनतेला चांगले दिवस येऊ दे, मुख्यमंत्री शिंदेंचं विठुराया चरणी साकडं। वरुण सरदेसाई यांच्याकडून वांद्रे पूर्वमधून लढण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रमांची सुरुवात। खेडकर दाम्पत्य फरार झाल्याची चर्चा, पुणे पोलिसांच्या 3 पथकांकडून शोध सुरू। पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार। मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। हेडलाइन्स प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी।